नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये। आज आपण निघालो आहोत औंधच्या यमाई माता मंदिरासाठी। अर्ध्या रस्त्यात आपण पोहोचलेले आहोत, लवकरच मंदिरात आपण पोहोचू आणि तिथला परिसर पाहू। मित्रांनो जय महाराष्ट्र। आपण पोहोचले आता रहमतपूर मध्ये आणि समोर आपल्याला रहमतपूरची कामन सुद्धा दिसते आणि औंधेतून अजून 18 किलोमीटर अंतरावर आहे। पुढे जाताना रस्त्यात लागणाऱ्या वळणदार घाटामध्ये आपण थांबलो, कारण इथून जो तलावाचा आणि त्या समोरील गावाचा नजारा दिसतोय ना, तो एकदम अप्रतिम वाटतोय। तुम्हाला हा नजारा कसा वाटलाय ना तो नक्की कळवा। औंधमध्ये एंट्री करताना मस्तपैकी हिरवीगार वाडाचे झाडे दिसत आहेत आणि इथून डोंगरावरील यमाई मातेचे मंदिर सुद्धा दिसत आहे। तर मित्रांनो आपण पोहोचलो आहोत डोंगराच्या पायथ्यापाशी। समोरच आपल्याला मंदिर दिसत आहे आणि आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी इथून रस्ता आहे। तुम्ही समोर बघतच असाल की वळणावळणाच्या रस्त्याने आपण मंदिराकडे निघालो इथे। आपण पोहोचलेले आहोत श्री भवानी चित्र संग्रहालयासमोर आणि या ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या डोंगराच्या पायथ्यापासून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत बांधल्या गेलेल्या आहेत आणि तसंच संग्रहालयासमोरच पार्किंगची सोय देखील उपलब्ध आहे। तुम्ही इथून पायऱ्यांमार्फत देखील वर मंदिराकडे जाऊ शकता। मंदिराच्या मागच्या दरवाजाजवळ देखील पार्किंगची सोय उपलब्ध आहे, तर आम्ही पायऱ्यांमार्फत न जाता आमच्या गाडीने डायरेक्टली आता मंदिराकडे चाललेलो आहोत। सध्या आपण थांबलो यूटर्नवर आणि आपण आसपास बघत असाल इथला नजारा आणि समोरच आपल्याला दिसत आहे यमाई देवीचे मंदिर। तर आपण समोर बघतोय मंदिराचे भव्य दगडी बांधकाम आणि त्यातून दिसणारा मंदिराचा कळस, जे वास्तुकलेचे एक अप्रतिम उदाहरण आहे। आपण आता मंदिराच्या मागच्या द्वाराकडे आहोत आणि आता इथून आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जात आहोत। मुख्य प्रवेशद्वारातून आपल्याला आजूबाजूचा परिसर दिसतोय। इथे बराच पवनचक्की प्रकल्प दिसत आहे। प्रवेशद्वारासमोर देखील एक दीपमाळ आहे। डोंगरावरून औंधगाव आणि त्या सभोवतालचा परिसर खूपच छान वाटत आहे। या त्याच पायऱ्या आहेत ज्या मगाशी दाखवल्या होत्या, ज्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येतात। या दिसणाऱ्या दगडी पायऱ्यांची रचना अशी केली गेली आहे की प्रथम पावतका आणि श्री गणेशांचे दर्शन घेऊन आल्यानंतर आपल्याला मध्येच हनुमानांचे मंदिर लागते, जिथे आपण हनुमानाचे दर्शन घेऊन पुढे जातो। त्यानंतर पुढे आल्यावर इथे स्त्री पुरुष तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे 2 शिवलिंग आहेत। बनबुवा महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपण मंदिराकडे जात आहे। यमाई देवी म्हणजेच माता पार्वतीचं रूप आहे। इथल्या परिसराला मोहित होऊन माता या ठिकाणी स्थायिक झाली। पार्वती मातेचे नाव येथे यमाई माता कसे झाले
यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते. औंध परिसरात यमाई मातेचे अजून दोन रूप पाहायला मिळतात, अंबाबाई आणि मोकळाई देवी. मित्रांनो, यमाई मातेचे दर्शन घेण्याआधी प्रथम दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले जाते. तुम्ही समोर बघतच असाल की भाविकांना बसण्यासाठी देखील सोय केली आहे आणि त्याच्या मागे झाडे सुद्धा लावण्यात आलेली आहे. असं म्हटलं जातं की हे चालुक्य काळातील मंदिर आहे. मंदिराला चारही बाजूंनी मजबूत दगडी तटबंदी असून त्याचे अतिशय सुबक पद्धतीने बांधकाम केले आहे. येथील मंदिराच्या कळसापासून पायापर्यंत अतिशय अखेरेखीव पद्धतीने नक्षी व कोरीव काम केले आहे. देवीचे या भव्य अशा ऐतिहासिक मंदिरासमोर दोन्ही बाजूला दीप प्रज्वलित करण्यासाठी असणाऱ्या दीपमाळा पण आपल्याला दिसत आहेत. यमाई देवीच्या मंदिरासमोर मुख्य दगडी तटबंदीमध्ये परिसरातील देवांची लहान लहान मंदिरे बांधली गेली आहेत. मूळ मंदिरात प्रवेश करण्याआधी मंदिर परिसरात असलेल्या सर्व देवांचे दर्शन घेतले जाते. इथले हे फिरते स्तंभ म्हणजे ऐतिहासिक वास्तुकलेचा एक नमुना आहे. लोकांची अशी मान्यता आहे की मनातली कोणतीही गोष्ट बोलून हा स्तंभ फिरवला तर मनातली सर्व इच्छा पूर्ण होते. यमाई मातेच्या मंदिरात प्रवेश करण्याआधी समोरील नंदीचे दर्शन घेऊन मूळ मंदिरात प्रवेश केला जातो. अतिशय सुंदर आणि अप्रतिम अशी वास्तू आपण पाहत आहात जी मूळ मंदिराची शोभा वाढवत आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक मधील लोकांची ही कुलस्वामिनी आहे. ही देवी ज्या ज्या लोकांची कुलस्वामिनी आहे त्यांना देवीच्या उत्सवाला येणे बंधनकारक आहे. उत्सव म्हणजे देवीची यात्रा जी पौष पौर्णिमेला असते. पौष पौर्णिमा 2 दिवस असते. आदल्या दिवशी पालखी सोहळा व दीपमाळ प्रज्वलित केली जाते तर दुसऱ्या दिवशी देवीची रथामध्ये मिरवणूक काढली जाते. या ठिकाणी देवीची परडी भरली जाते. मित्रांनो, यमाई देवीचे दर्शन आपण घेतले आहे. आता आपण जाणार आहोत औंधगावामध्ये, जिथे आपण अंबाबाई आणि मोकळाई देवीचे दर्शन घेणार आहोत. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यमाई मातेची मंदिरे आहेत, पण हे औंधचे मंदिर यमाई मातेचे मूळपीठ मंदिर आहे. यमाई देवीचे दर्शन घेऊन मन खूपच प्रसन्न झाले आहे. याच प्रसन्न वातावरणामध्ये आता आपण पुढचा प्रवास करूयात. जाता जाता पुन्हा आपण आलो श्री भवानी चित्र संग्रहालयासमोर. COVID-19 मुळे हे संग्रहालय काही काळापुरते बंद आहे. इथे तुम्हाला खूप जुन्या काळापासूनची चित्रे, मूर्त्या, हस्तिदंत कला, युद्ध साहित्य यासारख्या अनेक गोष्टी पाहता येतील. संग्रहालय चालू झाल्यावर तुम्ही येथे नक्की भेट द्या.
संग्रहालयासमोर लहान मुलांसाठीची खेळणी तसेच लाकडी गृह उपयोगी वस्तू आणि इतर लागणारे साहित्य मिळते. समोरच हॉटेलची सोय देखील आहे. पुढे आम्ही तुम्हाला गावाला औंध हे नाव कसे मिळाले आणि अंबाबाईने गावात स्थान कसे निर्माण केले या बाबतीत थोडक्यात सांगणार आहोत. आपण पोहोचलो आहोत गावातील यमाई माता मंदिरासमोर. या ठिकाणी यमाई मातेला अंबाबाई या नावाने देखील ओळखले जाते. आणि आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मोराळी गाव जिथे आधी बरेच अरण्य होते तिथे सर्व ऋषी तप करण्यासाठी यायचे. जमदग्नी ऋषी तप करत असताना औंधासूर हा असूर त्यांच्या तपामध्ये सतत बाधा आणत होता. ज्यावेळेस ज्योतिबा देव देखील औंधासुराला पराभूत करू शकले नाहीत त्यावेळेस जमदग्नी ऋषींनी यमाई देवीला आवाहन केले आणि देवी अंबाबाईच्या रूपात प्रकट झाली आणि औंधासुराला पराभूत केले. औंधासुराचा अंत जवळ असताना त्याने देवीला वर मागितला आणि औंधासुराचा औंधेश्वर झाला आणि तेव्हा या गावाचे नाव औंध झाले. देवीने त्याला गावाच्या रक्षणाचे कार्य सोपवले आणि त्याच ठिकाणी देवीचे अंबाबाई म्हणून स्थान निर्माण झाले. सभा मंडपाच्या लाकडी खांबावर लावलेल्या चित्रांमधून आपल्याला विष्णू देवांचे अनेक रूपांचे दर्शन होते. आपण बघत आहात मंदिराला भव्य सभा मंडप आहे. लाकडांपासून तयार केलेल्या या सभा मंडपात आवाजाचा प्रतिध्वनी देखील ऐकू येतात. पौष पौर्णिमेलाच यमाई देवीने औंधेश्वराला पराभूत करून त्याचा वध केला म्हणूनच पौष पौर्णिमेला यमाई देवीची यात्रा असते. यमाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर औंधेश्वराचे देखील दर्शन घेतले जाते. दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आल्यानंतर अतिशय अक्युरेटिव्ह पद्धतीने कोरीवकाम केलेल्या दीपमाळा आहेत. समोरच आपण बघत आहोत भव्य अशा परिसरात असलेलं हे यमाई मातेचं मंदिर. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, समोर ही जी भव्य आणि उंच दीपमाळा पाहतोय ती महाराष्ट्रातील उंच दीपमाळांपैकी एक आहे. अंबाबाई मातेच्या मंदिरासमोरील ही दीपमाळा पौष पौर्णिमेच्या आदल्या दिवशी प्रज्वलित केली जाते. इथलं दर्शन घेऊन आपण निघालोय आता मोकळाई देवीच्या दर्शनात. तिथं जाऊन आपण देवीला मोकळाई देवी हे नाव कसं मिळालं हे पाहणार आहोत आणि तळ्याबद्दल देखील माहिती घेणार आहोत. आपण समोर जे तळ पाहत आहात त्यामागे ही अशी आख्यायिका आहे की औंधासुराला पराभूत केल्यानंतर अर्थात त्याचा वध केल्यानंतर देवीला झालेल्या जखमांच्या वेदना कमी करण्यासाठी तसेच युद्धाच्या वेळेस देवीच्या अंगाला लागलेले औंधासुराचे असुरी रक्त स्वच्छ करण्यासाठी देवीने तळ्यामध्ये स्नान केले आणि केस मोकळे सोडून तळ्याकाठी बसली. तिथेच यमाई देवीला मोकळाई असे नाव मिळाले. या तळ्यात स्वतः देवीने स्नान केल्यामुळे या तळ्याला पवित्र स्थान प्राप्त झाले आहे. तळ्यात स्नान केल्याने कोणत्याही प्रकारचा त्वचारोग बरा होतो. देवीचे दर्शन घेण्याआधी या तळ्यात स्वच्छ हातपाय धुवून दर्शनाला जातात. तळ्याच्या समोरच देवीचे मंदिर आहे. मंदिराबाहेरच देवीच्या पूजेचे सर्व साहित्य तुम्हाला मिळेल. मंदिरासमोरील नंदीचे दर्शन घेऊन आता आपण निघालो आहोत मोकळ्या देवीचे दर्शन घेण्यासाठी. आम्हाला हा व्हिडिओ बनवण्यास मदत करणाऱ्या व ऐतिहासिक माहिती देणाऱ्या औंध गावातील नागरिकांना मनापासून धन्यवाद. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.